केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट जे आहे ते सादर केलेलं आहे आणि या बजेटनंतर सोन्याच्या किमतीमध्ये जे आहे ती घट झाल्याचं पाहायला मिळतंय. सोन्याचे दर जे आहेत ते प्रतितोळा उतरल्याचं चित्र जे आहे ते देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतोय वेगवेगळ्या सोन्याच्या दुकानांमध्ये जे आहे ग्राहकांची मोठी गर्दी देखील असल्याचं पाहायला मिळतंय आणि सोन्याचे दर नक्की उतरण्याचं कारण काय आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी पुणा गाडगेचे सेल्स मॅनेजर आहेत. सर, काय कारण आहे खरं तर अनेक भागामध्ये राज्याच्या किंवा देशाच्या 2500-3000 रुपयांनी दर उतरलेले आहेत, आपल्या इथे काय परिस्थिती आहे, काल काय दर होते आणि आजची काय परिस्थिती आहे? आता काल जर बघितलं तर आत्ता एकदम 70-71 हजार रुपयाच्या दरामध्ये सोन्याचा दर आला. काल तोच 73,974 हजाराच्या आसपास पोचलेला होता. थोडीशी मानसिकता बाजारपेठेची अशी पण होत असते व्यवहार होत असताना की अर्थसंकल्पावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. मग त्याच्यावरती असलेल्या अर्थसंकल्पामध्ये जसं टॅक्स रिडम्पशन बऱ्याच वेळा निघत असतं, इंटरेस्ट ठरत असतात, ह्या सगळ्या गोष्टीमुळे की नाही परिणाम होतो. आणि त्याचाच मोठा परिणाम आज मार्केटसुद्धा 200-250 पॉईंटनी खालती आलं, प्लस रेट 2-3 हजार रुपयांनी खालती आला. आणि मला असं वाटतं ही खूप पॉझिटिव्ह बाजू आहे ग्राहकांसाठी, व्यापारांसाठी, की हा जो चढता क्रम जो होता याला कुठेतरी एक थोडासा ब्रेक मिळाला. आणि आता तुम्ही बघतच असाल की लोक आणि हा ग्राहक जो इन्व्हेस्टर पण आहे आणि जो हाऊस मूव्हसाठी पण सोनं खरेदी करतो आहे, यांना या 2-3 हजार रुपये कमी झाल्याचं की नाही खूप मोठा आनंद पण बाजारात दिसेल लवकरच. पण तरीसुद्धा एक असं आहे की जेव्हा चढता क्रम असतो त्याच्याचवरती की नाही ग्राहक वर्ग इन्व्हेस्ट पण करत असतात आणि हाऊस पण करत असतात. कारण दर वाढलाच नाही तर ग्राहकांचा तसा कल त्याच्यात वाढणार नाही. आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीप्रमाणे रेट वाढत जातात, त्याच्यामुळे तसाही ग्राहकांचा ओघ ह्या हाऊस मौजकडे वाढत जातो आणि इथून पुढे वाढत राहील असे होप्स आहेत. भविष्यामध्ये काय हा जो काही आज अशा पद्धतीने दर उतरलेले तर भविष्यामध्ये हे दर उतरलेलेच राहतील की त्यामध्ये पुन्हा काही वाढ होऊ शकते, काय अंदाज? आत्ताच्या या अर्थसंकल्पामुळे थोडासा परिणाम राहील या 1-2-3 दिवसापर्यंत. पण ओव्हरऑल जर बघितलं तर पुढे हा वरचाच क्रम दिसतो आहे. चांदीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी आज घट लक्षात आली. चांदीमध्ये सुद्धा आज 2-3 हजार रुपयाने भाव खाली आला. हाच चढता क्रम राहील कारण येत्या सीझनला पाहता ह्याच्यामुळे की नाही आजची सीझनची खरेदीसुद्धा आजपासून सुरू झाली असं समजायला हरकत नाही. कारण ह्या अर्थसंकल्पाचा एक चांगला फायदा ग्राहकांपर्यंत आणि व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचतोय, त्यामुळे हा चढत म्हणजे क्रम तर चढताच राहील असा अंदाज आहे. आपण पाहतोय की खरं तर आगामी काळातले जे काही सण उत्सव आहेत त्यामध्ये भारतीय सण उत्सवांमध्ये हे महत्त्वाचे मानले जाते, ज्यामध्ये दसरा असेल, दिवाळी असेल, त्याचबरोबरीनं गणेशोत्सव, महालक्ष्मी अशा वेगवेगळे सण जे आहेत त्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर जे आहेत ते उतरलेले आहेत. केवळ सोनंच नव्हे तर चांदी देखील उतरलेली आहे. 2-3 हजार रुपयांनी ही चांदी आणि सोने उतरलेलं आहे, त्यामुळे ग्राहकांचा चांगला फायदा जो आहे तो यामुळे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.